जय सद्गुरु मैत्रिणं कसे आहात मस्त आहात ना आता मी पण मस्त आहे नेचर ब्लॅक रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींना मी आज बनवणार आहे तांदुळ्याची भाजी तर इथे रानभाजीसुद्धा म्हटलं तरी चालेल तर बघा ही भाजी अशा पद्धतीने असते हे पानं बघा तुम्ही तर तुमच्याकडे काय म्हणतात याला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता ही भाजी एक जुडी मी घेतलेली आहे आणि ताजी भाजी आहे ही आणि आता ही मी अशी खुडून घेणार आहे पानं पानं तर कवळी भाजी आहे ही आणि अशा पद्धतीने मी आता बघा अशी खुडून घेतलेली आहे आणि खायला खूप छान लागते आणि त्याच्याकरता इथे घेतलेला आहे मी एक मोठा कांदा लसूण आणि हिरवी मिरची जास्त काहीच लागत नाही तर तुम्ही पाहू शकता इथे कढईमध्ये लोखंडाची कढई आहे आणि इथे कढईमध्ये तेल घातलेला आहे मी तर पालेभाज्यामध्ये थोडं जास्तच तेल घालावं छान लागतात तर इथे लसूण घातलेला आहे लसूण जास्त घातलेला आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे कट करून बघा त्याच्यानंतर घातला हा कांदा तर मैत्रिणीनं इथे आता हे सर्व फ्राय करून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये बघा तळून घ्यायचं आहे आपल्याला कांदा खूप छान असा गुलाबीसारखा करायचा आहे अर्धा मिनटं तरी आपल्याला कांदा असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आता आपला कांदा परतून झालेला आहे हे पहा तेलामध्ये आता ही भाजी मी धुऊन घेणार आहे तांदुळेची भाजी दोन तीन पाण्याने मी ही भाजी धुऊन घेणार आहे आणि आपला कांदा पण छान परतून झालेला आहे आता ही धुतलेली भाजी मी कढईमध्ये घालणार आहे भाजी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची कारण भाजीमध्ये माती असते तर तुम्ही पाहू शकता इथे आता भाजी मी परतून घेत आहे हे पहा आता तेलामध्ये मस्त परतून घ्यायची आहे आप आपल्याला एक मिनटं तरी भाजी ही अशी परतून झाल्यानंतर इथे मी घालणार आहे चवीनुसार मीठ कारण आपल्याला भाजी मीठचा अंदाज येत नाही भाजी खारी होऊन जाते म्हणून आपण नंतर मीठ घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता इथे मीठ घालून मी परत एकदा परतून घेणार आहे आणि ह्या भाजीला पाणी सुटते त्यामुळे आपल्याला पाणी घालायचं नाही आहे वाफेवर ही भाजी आता करून घ्यायची आपल्याला तर तुम्ही पाहू शकता इथे अजून थोडं पाणी राहिलेलं आहे म्हणून मी अजून एक मिनटं झाकण ठेवून इथे भाजी करून घेणार आहे शिजून घेणार आहे जास्त वेळ लागत नाही या भाजीला आणि खायला पण खूप टेस्टी लागते त्या भाजीबरोबर मी इथे बाजरीची भाकर बनवलेली आहे तर मैत्रिणीनं बघा ही मी अशी शेकून घेतलेली आहे गॅसवर म्हणजे आपली भाकर छान शिजल्या जाते आणि खूप छान लागते कडक कडक तर मैत्रिणी माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ता तांदुळाची भाजी आणि बाजरीची भाकर खूप छान लागते खायला तर चला तर मग बाय बाय पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त